चमचमीत आणि झंझणीत गावरान मटन रस्सा तुम्ही या पद्धतीनं बनवा अगदी चविष्ट होतो तर नमस्कार मंडळी अश्विनीज इंडियन क्विझिंग चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झणझणीत गावरान मटन रस्सा कसा बनवायचा तुम्ही बघू शकता रस्सा अप्रतिम झालेला आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा अर्धा किलो मटन घेतलेलं आहे याला मी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे तासा अर्धा तासासाठी आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे मटणाला छान असं चोळून घेऊया हळद आणि मीठ छान मिक्स करून झाल्यावर आपण हे मटण झाकून ठेवून देऊया आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घेऊया आता बघा अर्धा तास झालेला आहे मटण छान मॅरिनेट झालेलं आहे हे मटण आपण कुकरला शिजवून घेणार आहोत यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यावर आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो या तेलामध्ये टाकून घेऊया एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे मी तो आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला जास्त जाळायचाही नाही आहे आणि कच्चाही नाही ठेवायचा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं मटण टाकून घेऊया आता हे मटणही आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही आपल्याला आधी तेलामध्ये छान परतून घ्यायचं हे मटण नंतर आपण झाकण ठेवणार आहोत याच्यावरती आणि झाकणामध्ये आपण पाणी टाकणार आहोत लगेचच मटणामध्ये पाणी टाकायचं नाही आता झाकण ठेवलेलं आहे मी याच्यावरती पाणी टाकून घेते म्हणजे या झाकण्यातलं पाणी गरम होईल आणि नंतर हे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये टाकणार आहोत लगेचच पाणी का टाकायचं नाही तर मटणाला स्वतःचंही पाणी सुटलं पाहिजे त्यासाठी आपण असं झाकून ठेवलं एक ते दोन मिनिटे आणि आता आपण बघूया तुम्ही बघू शकता मटणानेही पाणी सोडलेलं आहे अशा पद्धतीनं मटण शिजवलं ना ते अगदी चवदार लागते बघा मटणाने किती पाणी सोडलेलं आहे दोन मिनिटे मी हे झाकून ठेवलं होतं आणि ताटातलं पाणीही गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अजून पाणी लागणार आहे आपल्याला आपण परत तीच प्रोसेस करायची ताटामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम झाल्यावर ते मटणामध्ये टाकून घ्यायचं आता पाणी गरम झालेलं आहे आपण ते मटणामध्ये टाकून घेऊया आता एवढं पाणी पुरेसं आहे मटण शिजायला तुम्ही बघू शकता मटण बुडेल इतकं पाणी आपण टाकलेलं आहे आपण गरमच पाणी टाकलेलं आहे त्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण झाकण लावायचं आहे कुकरला आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटण अगदी मऊ शिजवून घेणार आहोत आपण यासाठी चार शिट्ट्या गॅसची फ्लेम लो ठेवून घ्यायच्या आहेत आता मसाला काय काय लागणार आहे ते आपण बघूया सुकं खोबरं मी घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी एक इंच आलं घेतलेलं आहे लसूण पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेला आहे खडा गरम मसालाही इथे घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची एक तमालपत्र चार काळी मिरी आणि चार लवंगा असं घेतलेलं आहे धने एक चमचा घेतलेले आहेत आणि तीळ अर्धा चमचा घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत इथे उभे कट करून आणि थोडीशी कोथिंबीरही लागणार आहे आपल्याला तर सर्वात आधी आपण हा मसाला तव्यावरती भाजून घेऊया मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेलही टाकलेला आहे आता आपण सर्वात आधी खोबरं भाजायला टाकूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे खोबरं आपण छान असं खरपूस भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही चेंज झालेला आहे मस्त तपकिरी कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदाही भाजायला टाकणार आहोत कांदा, कांदा सुद्धा आपल्याला अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत ते आपण तव्यावरती छान असे भाजून घेऊया कांदा भाजायला वेळ लागतो ला आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची कांदा छान भाजत झाला की परत गॅसची फ्लेम आपण लो ठेवून मस्त खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण गरम मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया धने तीळ तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी आणि हिरवी विलायची असा मसाला आपण कांद्याबरोबर थोडासा भाजून घेणार आहोत कांदा पूर्ण भाजून झाल्यानंतर अगदी थोडा वेळ आपल्याला हा गरम मसाला परतायचा आहे अर्धा मिनिट मी हा गरम मसाला ही कांद्याबरोबर छान परतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि हा मसाला थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत खोबरं आलं लसूण आपण वेगळं वाटणार आहोत आणि कांदा वेगळा वाटणार आहोत तर सर्वात आधी आपण हा कांद्याचा मसाला वाटून घेऊया एकदम छान बारीक वाटायचा आहे आपल्याला हा मसाला तुम्ही बघू शकता कांदा आणि खडा गरम मसाला आपण वाटून घेतलेला आहे आता खोबरंही वाटून घेऊया यामध्ये भाजलेलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हाही मसाला छान असा बारीक वाटून घेऊया दोन्ही मसाले आपण वेगळे वेगळे वाटलेले आहेत कारण खोबऱ्याचा मसाला हा आपण आधी परतणार आहोत आणि कांद्याचा मसाला नंतर टाकायचा आहे म्हणून आपण वेगळा वेगळा वाटून घेतलेला आहे मसाला आता दोन्ही मसाले वाटून झालेले आहेत आपण मटण शिजलं आहे का ते बघूया मी गॅसची फ्लेम मंद ठेवून चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या आता आपण बघूया मटण शिजलं आहे का ते मटन अगदी छान मऊ शिजवून घ्यायचं आहे तरच रसा हा मस्त होतो आणि तुम्ही बघू शकता लगेचच तुटलं आहे मटण म्हणजे अगदी छान मऊ शिजलेलं आहे आता मटण तर शिजलेलं आहे मसालाही तयार आहे तर आता आपण रस्सा बनवायला घेऊया यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया आणि आता आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटलेला आहे खोबऱ्याचा मसाला तो टाकून घेऊया खोबरं आलं लसूण कोथिंबीर असा मसाला आपण एकत्र वाटलेला होता तो आपण आधी तेलामध्ये छान असा परतून घेऊया मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे आपल्याला मसाला आपण जितका छान परतू तितका रस्सा मस्त चवदार होतो आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी टाकण्याने काय होईल मसाला जळणारही नाही आणि अगदी छान शिजेल दोन मिनिटे परतल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घेऊया दोन मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेणार आहे घरगुती लाल तिखट मसाला आपण दोन चमचे टाकूया आता अर्धा चमचा हळदही मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण मटण मॅरिनेट करतानाही हळद वापरलेली आहे त्यामुळे थोडीशीच टाकलेली आहे आता मटण मसालाही आपण याच्यामध्ये दोन चमचे टाकूया मटन मसाला तुम्ही तुमच्या आवडीने कुठल्याही कंपनीचा वापरू शकता आता बेडगी लाल मिरची पावडर मी एक चमचा टाकलेली आहे याने कलर खूप सुंदर येतो रस्त्याला आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण एक मिनिट छान परतल्यावर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि पाणी कुठलं टाकायचं आहे तर मटन शिजवलेलं पाणी आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मी खारा रस्सा याच्यामध्ये टाकते आणि या पाण्यामध्ये हा मसाला छान असा शिजवून घेऊया आपन, आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आपण तुम्ही बघू शकता आणि खूप छान सुगंध येतो आहे या मसाल्यांचा आता आपण कांद्याचा मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहोत खोबऱ्याचा मसाला आणि तिखट मसाले छान परतून झाल्यावर कांद्याचा मसाला आपण टाकलेला आहे कांद्याचा मसाला आपण शेवटी का टाकलेला आहे कारण तो आपल्याला जास्त परतायचा नाही आहे नाहीतर भाजीला अशी करपट चव लागते त्यामुळे मी खोबऱ्याचा मसाला छान परतल्यावर तिखट मसाले छान परतल्यानंतर कांद्याचा मसाला टाकलेला आहे आता याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे हा मसाला छान शिजेल मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला होता त्यात पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुऊन मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊया आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपण हा मसाला शिजून घेऊया दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवायचं मध्ये मध्ये हलवायचं सुद्धा मसाला नाहीतर खाली लागेल आणि तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला अगदी छान सुगंध येतो आहे असा मसाला छान परतून घेतला ना की भाजीला तर्रीही मस्त येते आणि अगदी चवदार होतो रस्सा आता आपण शिजवलेलं मटण याच्यामध्ये टाकून घेऊया मला जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी मी मटन शिजवतानाच टाकलेलं होतं आणि मिठंही आपण मॅरिनेट करतानाच टाकलेलं आहे त्यामुळं आता मीठही टाकायचं नाही आहे आणि वरून पाणीही नाही टाकणार मी पंधरा मिनिटे उकळल्यानंतर मस्त गावरान झणझणीत असा मटन रस्सा खाण्यासाठी तयार होऊन जाईल बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि अप्रतिम चवदार होतो हा रस्सा तर कसा वाटला मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आजचा चमचमीत आणि झणझणीत मटन रस्सा आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद